जीवनभर कष्ट केले, आता कार्यालयाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली. विविध प्रकारची कामं, विविध अनुभव, अनेक अधिकारी सहकारी कार्यालय नवे एक मोठं कुटुंब झालं. काही वैयक्तिक जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडायचं. पेन्शन केस आणि सर्व्हिस बुक ओकेवून आलं की झालं एकदाच. काय खाऊ राव, कसला विचार करता एवढा? काही नाही, आता फार कमी दिसले आपल्या नोकरीचे. अरे मग तुझं सर्व्हिस बुक आहे का क्लिअर? पेन्शन केस सोबत जोडून पाठवण्यापूर्वी वेतन पडदा आणि पडदाकडून अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तुझं डुप्लिकेट सर्व्हिस बुक आहे का अद्ययावत? त्यातील नोंदी अचूक असल्याची खात्री करून घे. असं होय, ही जबाबदारी आपले कार्यालय पार पाडते, पण तू तुझी जबाबदारी पार पाडलीस का? कोणती? वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 2 जुलै 2015 परिशिष्ट अ मधील नमुना 1 मधील माहिती आधार क्रमांकासह कोर बँक सिस्टीम उपलब्ध असणाऱ्या बँकेचे खाते क्रमांक व त्या बँकेचा IFS कोड क्रमांक व खाते क्रमांक नमूद करून ही माहिती सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने ही माहिती भरून कार्यालय प्रमुखाकडे 20 मुदतीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. याबाबत तुला आणखी काही माहिती हवी असल्यास सहसंचालक लेखा उपशाखा अमरावती यांचा ब्लॉग jdad.amd.blogspot.in या संकेतस्थळाला भेट दे. ही झाली आपली जबाबदारी. आपलं कार्यालय काय करायचं करते? चला असताना शाखेत जाऊन विचारून घेऊ. चला. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. काय काम काढलं साहेब? पेन्शन केस बाबत आपलं कार्यालय काय कार्य करते याबद्दल थोडक्यात माहिती हवी होती. अरे हो, आपले शामराव लवकरच सेवानिवृत्त होत आहे व यांच्या पेन्शन केसचं काम प्रगतीपथावर आहे. संगणकीकरणामुळे आजकाल सर्वच कामकाज अत्यंत सुलभ होत चाललेलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वय पुढील 24 ते 30 महिन्यामध्ये कार्यालय प्रमुख सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची यादी तयार करतो. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील प्रकरण क्रमांक 10 विहित केलेल्या कालावधीमध्ये कार्यालय प्रमुख सेवानिवृत्त प्रकरण तयार करण्याकरता निवृत्तीवेतन धारकाकडून प्रचलित नियमानुसार परिशिष्ट अ मध्ये नमुना 1 प्राप्त करून घेतो. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान 6 पूर्वी त्यांचे निवृत्तीवेतन प्रकरण तयार करून कार्यालय प्रमुख मूळ सेवा पुस्तकासह आवश्यक कागदपत्रासह माननीय महालेखापाल यांना सेवानिवृत्ती प्रकरण सादर केले जाते. 2 जुलै 2015 शासन निर्णय अन्वय आता विविध प्रपत्रामध्ये सुधारणा करून नमुना 1 तयार करून निवृत्तीवेतन वाहिनी यावर निवृत्तीवेतन प्रकरण ऑनलाईन तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही अत्यंत सरळ व सोपी आहे. 2 जुलै 2015 नियमान्वये आता निवृत्तीवेतन धारकाच्या अंशराशीकरणाचे रक्कम पुनर्स्थापित करण्याकरता निवृत्तीवेतन धारकाला कोषागारामध्ये अर्ज करण्याची आवश्यकता नाही, यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. आणखीन काही नाही. धन्यवाद साहेब. धन्यवाद. अरे पण AG यांच्याकडून पेन्शन मंजूर आल्यानंतर कोषागारामध्ये ओळख पडताना टेन्शन आहे ना? अरे भाऊ, कोणत्या काळात जगता तुम्ही? महाराष्ट्र शासन 100% सक्रिय होत असताना या बदलाची तुम्हाला माहिती नाही का? कशाबद्दल बोलता तुम्ही? वित्त विभाग शासन निर्णय 30 डिसेंबर 2015 अन्वय ओळख तपासणीसाठी आता निवृत्तीवेतन धारकाचा लेखा अधिदान कार्यालयाचा व कोषागार कार्यालयाचा वेळेचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने निवृत्तीवेतन धारकाला आता कोषागारात येण्याची आवश्यकता नाही, यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. ती कशा बदल? 30 डिसेंबर 2015 शासन निर्णय अन्वय कार्यालय प्रमुखाच्या स्तरावरून जे प्रकरण महालेखापालला सादर केले जातात अशा 1 जानेवारी 2015 नंतर प्राप्त होणाऱ्या निवृत्तीवेतन प्रकरणाच्या संदर्भामध्ये
निवृत्तीवेतन धारकांना आता कोषागारामध्ये ओळख पडताळणीसाठी येण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कोषागारात जाण्याची दगदग वाचली म्हणायची. बरं, पण अधिदान व लेखा कार्यालय व कोषागारात ओळख पडताळणी कायदा वगैरे कागदपत्र लागतील ना? अर्थातच निवृत्तीवेतन धारकाची संपूर्ण माहिती असलेला नमुना अ नमुना ब ज्या प्रमाणपत्रामध्ये निवृत्तीवेतन धारकावर विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा प्रलंबित आहे अथवा नाही, निवृत्तीवेतन धारकाकडून शासकीय रक्कम येणे आहे अथवा नाही, तसेच निवृत्तीवेतन धारकाला तात्पुरती निवृत्तीवेतन तसेच अंशदान देण्यात आले अथवा नाही याबाबत प्रमाणित केलेले असते. तसेच नामनिर्देशक नमुना 42 हे तीनही नमुने विहित दिनांकापासून 10 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात प्रधान कोषागारात पोहोचविणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर निवृत्तीवेतनाची रक्कम व उपदानाची रक्कम निवृत्तीवेतन धारकाच्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जाते. काय म्हणता? एवढेच नाही तर याकरता सेवा हक्क अधिनियम 2015 सुद्धा लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे जलद स्वरूप सेवा मिळणार तर नक्कीच. निवृत्तीवेतन सुरळीत सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर अखेर हयातीचे प्रमाणपत्र सुद्धा आता बायोमेट्रिक या तंत्राद्वारे घेतले जाणार आहे व ही सुविधा सर्व निवृत्तीवेतन धारकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर निवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने विमा छत्र योजना लागू केलेली आहे व अत्यंत कमी दरामध्ये विमा छत्र योजनेचे सदस्य झाल्यानंतर महाराष्ट्रातील 1200 हॉस्पिटलमध्ये निवृत्तीवेतन धारक यांना आपला उपचार करता येईल व याकरिता महाराष्ट्र शासनाने कॅशलेस सुविधासुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व संवेदनशीलता याचा उत्तम मेळ घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे. धन्यवाद साहेब.